नमस्कार, स्वागत आहे आपलं फूड लाईफ मराठीमध्ये। आज आपण दिवाळीच्या फराळाला सुरुवात करतो आहे। तर पहिला फराळ म्हणजे आपण खुसखुशीत असे शंकरपाळी बनवतो आहे। परफेक्ट प्रमाण आणि खुसखुशीत शंकरपाळी आपण आज बनवणार आहोत। तर ह्या प्रमाणामध्ये जर तुम्ही शंकरपाळी बनवली तर तुमचे शंकरपाळे नक्कीच छान होणार, कडक पण होणार नाही, खूप असे खुसखुशीत होणार। तर चला आपण बनवायला सुरुवात करूया दिवाळीसाठी खास फराळ नंबर एक शंकरपाळी। इथे मी गॅसवरती छोटं पातेलं ठेवलं, त्यामध्ये मी एक वाटी पाणी टाकते आणि एक वाटी साखर टाकते। साखर आपल्याला विरघळेपर्यंत गरम करून घ्यायचं आहे, पाक करायचा नाही आहे। साखर विरघळली की गॅस बंद करूया। इथे घेतलंय अर्धा किलो असं मैदा, वेलचीपूड आणि थोडंसं चिमूटभर मीठ आणि एक वाटी मी तूप घेते, बघूयात यामध्ये किती लागतं। आणि छान असं मिक्स करून घेऊया। मुठीची अशी लाडूसारखं बनत नाही तोपर्यंत आपल्याला हे पीठ असं तुपामध्ये छान मिक्स करून घ्यायचं आहे। हे बघा, अशी मूठ बनली पाहिजे, लाडू बनला पाहिजे। आता पाक थोडासा कोमट झाला आहे आपला आणि हे पीठ आपण छान असं मळून घेऊया। घट्टसर गोळा आपल्याला मळून घ्यायचा आहे। छान पीठ मी इथे मळून घेतलं आहे, त्याला आपण 10-15 मिनिटं झाकून ठेवूया। 10-15 मिनिटानंतर थोडंसं आपण त्याला मळून घेतलं आणि गोळे मी रेडी करून ठेवते आणि मग आपण लाटायला सुरुवात करूया। आता इथे मी लाटून घेते, काट तुम्हाला वाकडे तिकडे दिसत असतील काही होणार नाही, हरकत नाही, आपल्याला ते कापूनच टाकायचे आहे। याचे काट आपण कापून टाकूया आणि स्क्वेअर शेपमध्ये आधी शंकरपाळे कापून घेऊया। आता हवा तो आकार आपण इथे देऊ शकतो, जाड बारीक सुद्धा आपल्या आवडीप्रमाणे आपण करू शकतो। तर हे शंकरपाळे तुम्ही चाकूच्या सहाय्याने सुद्धा कापू शकता। मी इथे हे शंकरपाळे कापून घेतले आहेत, शेप तुम्ही बघू शकता, डायमंड शेप आहे। दुसरी पोळी मी लाटून घेतली, इथे आपण स्क्वेअर शेप देऊया। आता हे स्क्वेअर शेपमध्ये मी थोडेसे मोठ्या आकाराने शंकरपाळे कापून घेतले आहे। एकीकडे तेल गरम करत ठेवलं आहे, थोडासा गोळा आपण आता इथे टाकून बघूयात, वरती येईल लगेच तर आपण तेल परफेक्ट झालं असं समजूया। आपलं तेल परफेक्ट असं गरम आहे आणि आता सगळी शंकरपाळी आपल्याला हव्या त्या रंगावरती तळून घ्यायची आहे। छान जे स्क्वेअरमध्ये कापले ते थोडेसे जाडसर ठेवले मी आणि जे डायमंड शेपमध्ये होते ते थोडेसे पातळ लाटले आहे। तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे करू शकता। आणि इथे आपले हे शंकरपाळे फ्राय झालेले आहेत, ह्या रंगावरती मी ठेवले आहे। हे आता काढून घेऊया आणि दुसरेही शंकरपाळे आपण फ्राय करून घेऊया। तुम्ही जर हे परफेक्ट प्रमाण वापरलं तर तुमचे शंकरपाळे परफेक्ट होणार आहेत। आणि सर्व शंकरपाळे मी इथे फ्राय करून घेतलेले आहेत, तुम्ही बघू शकता। तर नक्कीच हे प्रमाण वापरून दिवाळीसाठी परफेक्ट असे खुसखुशीत शंकरपाळे बनवून बघा। व्हिडिओला लाईक, शेअर आणि कमेंटसुद्धा करा। आणि पहिल्यांदाच फूड लाईफ मराठी बघत असाल तर प्लीज व्हिडिओ पूर्ण बघून सबस्क्राईब करा। आणि इथे आपले शंकरपाळे रेडी आहेत।